नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बैक टू लक्ष्मीपुत्र ब्लॉक्स स्पोकन इंग्लिश प्रैक्टिस सेशन। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस प्रैक्टिस। तो फ्रेंड्स, आज आपण समजून घेऊया प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मराठी टू इंग्लिश। तर मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स केव्हा यूज करायचं आणि कसं यूज करायचं ते आज आपण पाहूया। फ्रेंड्स, वी यूज प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स टू टॉक अबाउट विच ॲक्शन इज गोईंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग। म्हणजे सध्या जेही क्रिया घडत आहे, चालू आहे, कंटिन्युअस आहे, ते बोलण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यूज करतो। मंडळी, मी काही मराठीचे सेंटेन्स इथे लिहिलेले आहे, तेच आपल्याला आता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचे आहे। तर सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया फॉर्म्युला ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही वन, यानी की फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट। तर मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनात भरपूर काही शब्द बोलतो अथवा भरपूर काही आपल्याला बोलायचे असते, तर बोलायचं तर भरपूर असतं, शब्द आपल्याकडे पण भरपूर आहे। वी हॅव सो लॉट ऑफ व्होकॅबलरीज, बट वी डोंट नो हाऊ टू कनेक्ट द डॉट्स, वी डोंट नो हाऊ टू मेक द सेंटेन्सेस। सो फ्रेंड्स, बाय युजिंग दीज फॉर्म्युला, बाय युजिंग फ्यू ऑफ दीज सेंटेन्सेस, यू कॅन बिकम अ फ्लुएंट इंग्लिश स्पीकर और यू कॅन बिकम फ्लुएंट इन इंग्लिश। तर मित्रांनो, जे काही मी मराठी सेंटेन्स इथे लिहिलेले आहे ते आता आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे। चला पाहूया। मी इंग्लिश बोलत आहे। तर मित्रांनो, मी सध्या काय करत आहे? इंग्लिश बोलत आहे। तर ते इंग्लिशमध्ये कसं बोलायचं मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघूया, मी ला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आय आय एम स्पीकिंग, आय एम स्पीकिंग इंग्लिश। मित्रांनो, मी काय करत आहे? इंग्लिश बोलत आहे। आय सब्जेक्ट आहे, एम इज आर मधला एम, आयच्या नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कायम एमच येणार। नेक्स्ट स्पीक व्ही वन झालं, स्पीक स्पोक स्पोकन। नेक्स्ट आय एन ए आय एन जी कंटिन्युअस फॉर्म असते, आय एन जी म्हणजे कंटिन्युअस फॉर्म असते, अँड प्लस ऑब्जेक्ट दॅट इज इंग्लिश। दुसरं वाक्य, तुम्ही कपडे शिवत आहे, तुम्ही काय करत आहे? कपडे शिवत आहे। तर एक्झाम्पल असं होईल, यू आर स्टिचिंग, एस टी आय टी सी एच आय एन जी, यू आर स्टिचिंग क्लोथ्स। दिस इज सेकंड सेंटेन्स। नेक्स्ट, आम्ही भाजीपाला कापत आहोत, आम्ही काय करत आहोत सध्या? आम्ही सध्या काय करत आहे? भाजीपाला कापत आहे। तर तो सेंटेन्स असा होईल, We are chopping, chopping यानी की कट करणे, we are chopping vegetables. What are you doing? We are chopping vegetables. तर मित्रांनो, आम्ही भाजीपाला कापत आहोत। वी आर, वी सब्जेक्ट, आर हेल्पिंग व्हर्ब, चॉप व्ही वन फर्स्ट फॉर्म द व्हर्ब, आयज कंटिन्युअस फॉर्म, वेजिटेबल्स ऑब्जेक्ट, सो वी आर चॉपिंग व्हेजिटेबल्स। तर मित्रांनो, नेक्स्ट सेंटेन्स आहे, ते प्रवास करत आहे। ते मीन्स इंग्लिशमध्ये ते त्या तीला दे म्हणतात, दॅट इज प्रोनाउन, ते त्या ती। दे आर ट्रॅव्हलिंग, टी आर ए व्ही ई डबल एल आय एन जे, ते काय करत आहे? ट्रॅव्हलिंग करत आहे, दे आर ट्रॅव्हलिंग। नेक्स्ट, तो हसत आहे, तो हसत आहे, तर ही is smiling, he is smiling। and next, ती चित्र काढत आहे, ती मुलगी काय करत आहे? चित्र काढत आहे, she is drawing, ती काय करत आहे? drawing करत आहे। तर मित्रांनो, नेक्स्ट सेंटेन्स आहे, ते तुटत आहे। इंग्लिश मध्ये ते ला it म्हणतात, and it is used for मोस्टली नॉर्मली थिंग्स अँड वेन वी डोंट नो द जेंडर। तर आपण पाहूया, ते तुटत आहे मीन्स इट इज ब्रेकिंग, म्हणजे ते तुटत आहे। नेक्स्ट, अमित काम करत आहे, अमित काम करत आहे, तर इंग्लिश सेंटेन्स होईल, अमित इज वर्किंग, अमित काय करत आहे? अमित काम करत आहे, अमित काम करत आहे, अमित इज वर्किंग।
नेक्स्ट, सीमा इंग्लिश शिकत आहे. व्हॉट इज सीमा डुईंग? सीमा इंग्लिश शिकत आहे म्हणजे सीमा काय करत आहे? सीमा इज लर्निंग. सीमा इज लर्निंग इंग्लिश. सीमा काय करत आहे? सीमा इंग्लिश शिकत आहे. नेक्स्ट, पाणी वाहत आहे. पाणी वाहत आहे तर वॉटर इज फ्लोइंग. पाणी काय करत आहे? वाहत आहे. वॉटर इज फ्लोइंग. तर मित्रांनो नेक्स्ट सेंटेन्स आहे, लोक पावसात भिजत आहे. देन पीपल आर ड्रेंचिंग. ड्रेंचिंग इन द रेन. पीपल आर ड्रेंचिंग इन द रेन म्हणजे लोक पावसात भिजत आहे. फ्रेंड्स, ऍट द एंड आय वुड लाईक टू गिव्ह यू अ व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, दॅट इज आफ्टर आय देर विल बी एम, देन आफ्टर यू बी दे अँड एनी प्लुरल देन देर विल बी आर, अँड आफ्टर ही सी इच नेम. मतलब कुठल्याही नाव ही सीट आणि कुठल्या नावानंतर काय येणार आहे? इज. ओके, दिस सब्जेक्ट आणि की सब्जेक्ट एनी प्रोनाउन, उसके बाद हे हेल्पिंग वर्ड यूज करायचं, त्यानंतर व्ही वन जे काय तुम्हाला बोलायचं आहे, त्यानंतर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट, अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आय ट्राईड माय लिटल बेस्ट टू हेल्प युअर लॉट. फ्रेंड्स, इफ यू एनी क्वेरीज अँड डाउट यू कॅन आस्क मी ॲट एनी टाइम. थँक यू फ्रेंड्स, अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फ्रेंड्स.